स्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आयुष्यात हसताय ना? हा मग आम्हाला काही टेन्शन नाहीये. तेव्हा आता आणखीन हसायचंय, कारण इकडे येणार आहेत कॉमेडीचे बाप घेऊन ब्रुक बोर्ड रेड लेवल फू बाय फू. दोन बोल एक हात. लोकांना हसवणं खरंच अवघड काम आहे, पण आमच्या विनोद वीरांनी चुटकी सरशी हे काम सोपं करून दाखवलंय. आणि त्याही पेक्षा अवघड काम आहे या सगळ्या आवली विनोद वीरांवर लक्ष ठेवायचं, त्यांचं परीक्षण करायचं, चुकले तर त्यांचे कान धरायचे. तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या लाडक्या हसऱ्या परीक्षकांचं, रेणुकाजी शहाणे आणि निर्मितीताई चव्हाण. आणि आता वेळ आहे आपले प्रेक्षक परीक्षक निवडायची, आणि त्यासाठी जिथे येत आहेत आनंद निंगळे, जे झालेले आहेत पर्यटक, आणि वैभव मांगले, जे झालेत त्यांचे गाईड. जोरदार टाळ्या. पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या. ताज ताज थेंबर मला साध पाणी द्या. पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या. आता पास झालेलं आहे. काय आहे, कुठलंही स्किट सुरू करताना फास्ट गाणं लागतं म्हणून हे फक्त गाणं वापरलंय. वास्तविक मी खूप दमलेलो आहे. आता एवढा हा डोंगर माथा असा चढून आलो, साधं पाणी नाही मिळालो. आता सरकारने एखादी पाणपोई इथे लावायला काय हरकत आहे? माणसं दमून तून उसळे तलवारी तावारा, म्यानातून उसळे तलवारी तावारा, वेडात मराठे वीर दौडले पारा. हा तेरा. पाणी आहे का? पाणी हवंय. देतो, पाणी देतो, पण मला ओळखा पाहू. ऋतिक रोशन. टॅडँग टॅडँग टँग टँग. ऋतिक रोशन नाही. तिकडून व्ही शांताराम. शांताराम घ्या जरा, आता शांत घ्या, शांत घ्या. शेवट 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 सांगतो तुम्हाला मी. गाता रहे मेरा दिल तुही मेरी आठवत आहे. मंजिल है कहीं बीते ना ये राते, कहीं बीते ना ये दिन, कहीं बीते अरे राते. अरे आठवत आहे म्हटल्यानंतर गाणं काय आठवत आहे तुम्ही? आत्ताच तुम्ही म्हणालात ना ह्याच्या पुढचं गाणं आठवत आहे का, लगेच म्हणून दाखवलं. हे गाणं कुठल्या सिनेमातलं आहे? गाईड. अच्छा, तुम्ही गाईड आहात का? गाईड. मग गाईड प्रश्नांची उत्तरं देतो, तुम्हीच प्रश्न काय विचारताय? तीनशे वर्ष, तीनशे वर्ष घटना सांगणार, इतिहास सांगणार, इतिहासामागची घटना सांगणार आणि घटनेमागचा इतिहास सांगणार. विचारलं तरी सांगणार, नाही विचारलं तरी सांगणार. कळलं? सांगा तुम्हाला काय पाहिजे? मला पाणी पाहिजे हो प्यायला. असंच असंच बोलला होता तो मावळा. तुमचा मामाही बरोबर आलाय का? मावळा मावळा. काय मालिश करून हवंय आत्ता? शेवटचं सांगतोय. हा शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. मावळा. कळलंय मला, मावळा. तोच मावळा असं बोलला होता. या इकडे दाखवतो. काय काय? या इकडे दाखव. या इकडे. हा इथं उडी मारा. काय होतं इथे? काहीच नाही. मग कशाला उडी मारायला लावली? या इकडे दाखवतो. या ही पहा, ही पहा ती विहीर, सुप्रसिद्ध आजरा मराशी विहीर. पुढे जाऊ नका. विहीर आहे विहीर. काही नाही आहे इथे, काही नव्हतं तिथे. काय खोट खड्डा आहे साधा, पाणी नाही. विहिरीला पाणी असतं की नाही? गप्पा बसा, खड्डा नाही आहे. याच ठिकाणी तो मावळा म्हणाला होता मला पाणी पाहिजे, आणि याच काठावर, याच कठड्यावर बसून एका ऋषीनं तप केलं होतं 12 वर्ष पाण्यासाठी. हो एवढा वेळ नाही आहे, मला खूप तहान लागली आहे. तहान तहान काय करताय? माणसाला इतिहासाची तहान लागली पाहिजे. सांगा तुम्हाला काय माहित आहे किल्ल्यांविषयी? किल्ल्या दोन प्रकारच्या असतात, एक साधी किल्ली आणि एक डबल लॅकची किल्ली. साध्या किल्ली मी पथक असं करून एकदाच किल्लू बघतो, पण डबल लॅकच्या किल्लीला पथक पथक असं जोरात करावं लागतं. किल्ल्या म्हणजे त्या किल्ल्या नव्हे, किल्ले म्हणजे गड, बुरुज, तटबंदी, त्याच्याविषयी बोलतोय मी. नाही हो, काहीही माहित नाही मला त्याच्याविषयी. मी तुम्हाला सांगू का, माझ्या मुलाचं इतिहासाचं पुस्तक बघितलं ना तरी कंटाळा येतो मला. नाही सांगा मला, इतिहासाच्या पुस्तकात काय वाचलंय तुम्ही सांगा? पहिल्या पानावर प्रतिज्ञा असते, शेवटच्या पानावर किंमत लिहिलेली असते, एवढंच माहिती आहे मला. खरगोश म्हणजे ससा, खामोश म्हणजे गप्प बसा. गप्प बसा. बाजी प्रभू देशपांडे असं बोलले असते तर इतिहास घडला असता का? या या ठिकाणी बाजी प्रभू देशपांडे असे धारातीर्थी पडले होते असं काहीतरी खोटं नाटक सांगू नका. असं इथे काहीही घडलेलं नाही मला माहिती आहे, पण मी असं म्हटलंच नाही. या ठिकाणी ते बसले होते कशाला? असेच.
बाजी प्रभु देशपांडे असेच कशाला बसतील, पाणी द्या ना हो, साधं पाणी द्या. मावळा पण असंच म्हणाला होता, मला पाणी पाहिजे, मला पाणी पाहिजे. ते बसलेले असता ना, नाही नाही इथून ते उठून गेले. नंतर कधीतरी मावळा भेटला होता देशपांडे, मला पाहिजे. तेव्हा त्यांनी सल्ला दिला होता की अरे वेड्या, तहानभूक विसर आणि स्वराज्यासाठी लढ. का वागताय असे? त्यांनी तसं वागायलाच पाहिजे होतं, कारण स्वराज्याचा प्रश्न होता, आदिलशाहीचं राज्य होता. ते का वागले असं नाही, तुम्ही असे का वागताय? या माणसापासून वाचवाव कोणीतरी मला. चुकताय तुम्ही, चुकताय. असे शब्द नव्हते ते. काका मला वाचवा, वाचवा मला काका, काका मला वाचवा, असे शब्द होते पेशवाईतले. आता पेशवाई कुठे काढली सांगतो तुम्हाला. आनंदीबाई अशी बसली होती पडवीला. कुठे? पडवीला, पडवीला. लायाचा ढू करत होती ती. काय करत होती? लायाचा ढू. अहो आनंदीबाईंनी ध चा मा केलेला आहे. नाही नाही, लायाचा ढू म्हणजे लायांचे लाडू करत होती ती. असे घेतल्या लाया. आता तुमच्या ढूवर ला मारी ना मी. पाणी मागतोय हो साध. पाणी मागण्याचा सुद्धा वेळ नाही दिला, डायरेक्ट पुच्छ. चले जा, जा बाबा जा, तू इथनं जा निघून. नाही नाही, असे शब्द नव्हते ते. चुकताय पुन्हा तुम्ही. चले जाओ, चले जाओ, असे शब्द होते महान आत्म्याचे. इथं अजूनही ऐकू येतात ते. अहो ते शब्द ह्या गडावर कसे ऐकू येतील? का नाही ऐकू येणार? ओरडा बघू. कोरडा पडलाय कसला आता, अजिबात नाही ओरडता येत आहे. ओरडा, ओरडा. अहो काय ओरडा, मगापासून सांगतोय तुम्हाला पाणी द्या, पाणी द्या म्हणून पाणी देत नाही दादा. माझ्यावर नका ओरडू. शब्द ओरडा. चले जाओ, चले जाओ. बर, हा ओरडा. चले जाओ, चले जाओ, चले जाओ, चले जाओ. कोरस देण्यासाठी शेवटी माणूस बसवला ना तो, तो बोबडाय. चले जाओ. मी आता खून करीन तुमचा. पुन्हा चुकताय तुम्ही, शब्द असे नव्हते. तू मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा. बास. बासांचे नाही, बोसांचे शब्द आहे. सुभाषचंद्र बोसांचे. आता तेही इथे ऐकू येत आहेत का? नाही, ते इथे ऐकू येणार नाहीत. याला कारण दोन आहेत. एक तर तुम्ही इतके थकल्यात की तुम्हाला ओरडण्याची शक्ती नाहीये, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ओरडायचं कशाला, आझादी आपल्याला मिळाली आहे. अरे पाणी मागितलं आया बाया. पाणी, पाणी दे, दे दे बाबा, दे पाणी दे, दे दे. काय झालं? डँक डँक. काय आहे हे? मी लिहिलेलं पुस्तक आहे. फर्स्ट क्लास आहे, पाणी दे. 500 रुपयाचं आहे. फर्स्ट क्लास आहे, पाणी दे. नाही नाही, पाणी देणार, पण ते पुस्तकासोबत फ्री आहे. म्हणजे याची किंमत 500 रुपये आहे. द्या 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 द्या, हे पैसे घ्या, पण ते पाणी, पाणी द्या. वा 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 वा. चला, म्हणजे 13 गडी झाले, आता 14वा शोधावा. ज्ञानातून उसळे तलवारीचा वारा, ज्ञानातून उसळे तलवारीचा वारा. वेळात मराठे वीर दौडले तेरा. जोरदार खेळा झाल्या पाहिजेत वैभव आणि आनंद यांच्यासाठी. आणि या गाईडनं जर आपल्याला खूप फिरवलंय, खूप हसवलंय, पण त्याच वेळेला आमचा कॅमेरा पण फिरत होता, आणि आता त्यानं टिपलेलं आहे की कोण आहेत ते लकी 5 प्रेक्षक परीक्षक. आपल्या 5ही प्रेक्षक परीक्षकांची निवड झालेली आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. तुषार ठाकूर, स्नेहा कलमकर, रुपाली मोदी, कांचन मोकल आणि शैलेश कलमकर यांचं जोरदार टाळ्या.